आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की जे इन्फॉर्मेशन बाहुबली गावात आहे याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने मेहनत करायची शेतकरी मित्रांनो यशगोट फार्म अँड सीड्स या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो हा आहे इंडोनेशियन बाहुबली नेपेर ग्रास. तर याचा आरेविषयी मी असंख्य व्हिडिओ यूट्यूब वरती अपलोड केलेले आहेत. एक्झाम्पल याची लागवड कशी करायची, याची उंची किती होती, याचे फुटवे किती होते, कापायचं कसं, घालायला किती दिवसात येतात. आपल्या चॅनल वरती हे सगळे व्हिडिओ तुम्हाला नक्कीच बघायला मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं मुख्य कारण शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेऊया. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याची निगा कशी करायची, याची जोपासना कशी करायची, पहिली कापणी झाल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो याला काय करावं लागेल काय नाही याची पण एकदम अत्यंत गरज आहे. आणि ह्या गरजेपोटी मी हा एकदम लाईव्हमध्ये व्हिडिओ बनवतोय. याला एक कापणी झाल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम येणार आहे. प्रॉब्लेम म्हणजे तो काय या गवतावर येणार नाही, तर दुसरा प्रॉब्लेम काय ते लाईव्हमध्ये मी तुम्हाला दाखवतो. तर प्रॉब्लेम येण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की मित्रांनो तर याचं बेट बघू शकता तुम्ही. याला काय होतंय तर 200 200 300 300 400 400 फुटवे मस आपण याची 3x3 वर लागवड केलेली, पण काय होतंय एकदम हे घनदाट होतंय आणि एकदम दाट होतंय. याचा प्रॉब्लेम काय होणार आहे मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर मित्रांनो आता इथं आपलं काय झालेलं आहे, फर्स्ट कटिंग झालेली आहे, फर्स्ट कटिंग झालेली आहे आणि सेकंड कटिंगला हे वाढतंय. मग सेकंड कटिंगला वाढतंय, मग याची मेहनत कशी करायची काय करायची, आणि कधी कधी काय होतंय हे एकदम लवकर झपाट्याने वाढतंय. झपाट्याने वाढल्यामुळे काय होतंय आपल्याला याच्यात बैल मेहनत करता येत नाही, काय करता येत नाही, काय काय शेतकरी करत पण नाही. आणि ती मेहनत आपल्याला करावं लागणार आहे. करावं कशामुळे लागणार आहे तर हा पानाचा आपला दांड आहे शेतकरी मित्रांनो. आणि फर्स्ट टाइम ज्यावेळेस आपण त्याची लागवड केली होती तर त्याची सरी होती अशा पद्धतीत सरी. ती सरी असल्यामुळे काय होतं आपण ज्यावेळेस त्याला पाणी देत होतो तर ते पाणी त्या सरीनं पूर्ण आतमध्ये जात होतं. पण आता इथं काय झालेलं आहे मित्रांनो बघा तुम्ही, आता पहिल्या वेळेस इथून पाणी एकदम व्यवस्थित आतमध्ये घुसलेलं आहे. तर आता ही सरी आहे तुमच्या. तर एक्झाम्पल तुमचं जर पाणी आलं तर ह्या सरीमधून पाणी घुसू शकत नाही. आणि हा मधला काय होता शेतकरी मित्रांनो, हा तुमचा वरंबा होता. हा वरंबा उंचीवर असल्यामुळे काय होणार ते पाणी तुमचं वरब्याने इथे जाऊ शकत नाही. आणि यांनी काय केलेलं आहे, सेकंड कापणीला एकदम फुटवे आणि दाट दडपा झालाय, त्याच्यामुळे ते पाणी तिथं आडणार आहे. ते पाणी इथं आडणार आहे म्हणजे ते पाणी तुम्हाला आतमध्ये जाणार नाही, म्हणजे पाणी आतमध्ये जाणार नाही म्हणजे तुमचं इथे एक प्रकारचं नुकसानच होणार आहे ना. तर याला पाणीच जर भेटलं नाही तर हे वाळून जाईन, कुजून जाईन. तर याच्यासाठी काय करायचं, एक तर आपण याच्यासाठी कटिंग झालं आपल्याला काय करायचं याच्यात मेहनत करून, जसं की तुम्ही बघू शकता आता इथं हा जो वरंबा आहे आणि आता याची कटिंग झालेली आहे, कटिंग झालेली आहे आणि हा वरंबा जड आहे. मग ह्या वरंब्यामध्ये तुम्ही काय करू शकता मित्रांनो, याच्यामध्ये लोचका हाकू शकता, बळीराम हाकू शकता आणि तुमच्यापाशी जेही साधन असेल त्या साधनाने याचा खोडा फोडू शकता. आता एक्झाम्पल इथली परिस्थिती, ऍक्च्युअल जी परिस्थिती दिसते ती परिस्थिती मी तुम्हाला दाखवली मित्रांनो. तर आता इकडे मोठ्या प्रमाणात जसं जसं होईल तसं तसं आपल्याला पाण्याला अडचण येणारच आहे. त्याच्यामुळे आपण इथं काय केलं नाही शेतकरी मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे का त्याचं सरी फोडलेलं नाही आहे, काहीच केलेलं नाही आहे. तर जी पाणी असं येणार होतं, हे पाणी दंडातून पाणी जे येणार होतं ते इथं जाणार होतं. तर आता इथं काय होणार आहे, माझं पाणी असं येऊन तर पाणी हा दोघांचा मधला गॅप आहे, या गॅप मधून ते पाणी सरळ जाणार आहे. म्हणजे पाण्याला कुठल्याही प्रकारची इथं अडवणूक होणार नाही. तुम्ही बघू शकता, परत मी तुम्हाला दाखवतोय, हे बघा इथं काय झालेलं आहे, पूर्णपणे सरी तयार झालेली आहे इथं. आता तुम्ही बघू शकता ना, परत बघा तुम्ही इथं पहिली ही सरी होती, पहिली ही सरी होती, आता त्याच्यामधून आपण सरी तयार केलेली आहे. म्हणजे काय होणार आहे का, सेकंड जी तुम्हाला पाणी द्यायचं आहे पाणी एकदम आरामाने ह्याकडीला तर त्याकडीला जाणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला कुठलंही नुकसान होणार नाही.
अशा पद्धति आपल्याला खोडवा फोडून घ्यायचा आहे। तुम्ही याच्या हाताने खांदणी पण करून घेऊ शकता, जेणेकरून काय होईल शेतकरी मित्रांनो, जर अचानक पद्धतीने हे जर खूप मोठे झाले आणि घनदाट झाले आणि आपलं पाणीच जर आतमध्ये गेलं नाही तरी तर आपलं नुकसान होणार आहे। ते नुकसान टाळण्यासाठी आज मी तुम्हाला ही एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे मित्रांनो। आता बघू शकता ही दसरी तयार झालेली आहे। परत एकदा तुम्हाला बिना फोडलेला खोडवा मी दाखवतो। जसे की आपण आताच पाहिले असं पाणी येऊन आपलं इथं एकदम सरी तयार झालेली होती, तर इथं आपला हा वरंबा आहे, हा वरंबा आपल्याला फोडून घ्यायचा आहे। हा वरंबा फोडून घेऊन याला माती लागली क्या मग त्याच्यामुळे आपलं पाणी ह्याकडे त्याकडे जाणार आहे, इथं आपलं नुकसान होणार नाही। चांगल्या पद्धतीचं खत टाकू शकता, जे ऑर्गॅनिक पद्धतीने करतात ते तुमचे ऑर्गॅनिक औषधं वापरू शकतात, जे रासायनिक खतं टाकतात तिने रासायनिक खताचा ढोस टाकू शकता। तर मित्रांनो याला आपण डीएपी टाकू शकता, युरिया टाकू शकता, 10-26 टाकू शकता, गांडूळ खत टाकू शकता, सर्व प्रकारचे याला खतं आपण वापरू शकता। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की जे आपले इंडोनेशियन बाहुबली गवत आहे याला पाणी जाण्यासाठी आणि याची फर्स्ट कटिंग झाल्याच्या नंतर याला कुठली निगा घ्यायची, कोणती काळजी घ्यायची या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे। आणि पहिली कापणी झाल्याच्या नंतर दुसरी कापणी आपल्याला सर्वसाधारणपणे 2 महिने, 2.5 महिने, 2.5 महिन्यापर्यंत मिळू शकती, काहीला लवकर पण मिळू शकती। याच्यामध्ये आपलं श्रम, आपली मेहनत, आपलं खतपाणी आणि आपलं नियोजन, ह्या सगळ्या नियोजनानुसार आपल्याला सेकंड कटिंग मिळते। शेतकरी मित्रांनो तुम्ही ह्याकडे ना त्याकडेला जाऊ उस्तवर तुम्ही बघू शकता। आता इकडे याला कसा थोडासा तिरका क्रॉस वाक बसलेला आहे, म्हणजे इकडून एकदम मोठं झालेला आहे आणि तिकडून एकदम छोटं आहे। परत तुम्ही सेकंड कापणी इकून कट करीत इकडे जात असताना तुम्हाला तिथपर्यंत ते रेडी होते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की जे इंडोनेशियन बाहुबली गवत आहे याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने मेहनत करायची की जेणेकरून आपलं जे पाणी आहे ह्याकडेच त्याकडेला गेलं पाहिजे। मित्रांनो तर शेती संबंधित आपण असेच व्हिडिओ बनवत असतो सर, शेती संबंधित, चारे संबंधित, बियाणा संबंधित, असे प्रॅक्टिकली आणि लाईव्ह संदर्भात तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल तर आमचं यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून काय होईल शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। तर भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय जवान जय किसान।